पुण्यामधील प्रसिद्ध आणि शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक अशा सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रखुमाईच्या देवळात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी गेल्या 19 वर्षांपासून चालू असलेली त्यांची पांडुरंगा चरणी असलेली वाहतुकीची सुविधा याही वर्षी कायम ठेवली आहे. काल पुण्यातील प्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक अशा सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रखुमाई या देवळात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी गेल्या 19 वर्षांपासून चालू असलेली त्यांची पांडुरंग चरणी असलेली सेवा याही वर्षी कायम ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे श्रीकांत जगताप यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ चालू ठेवलेली आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांची वाहतुकीची सुविधा याही वर्षी चालू ठेवली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 12 3-चाकी रिक्षांचा समावेश केला होता. ही वाहतूक व्यवस्था इतकी नियोजनबद्ध आणि सुंदर होती की ठिकठिकाणच्या नागरिकांना आपल्या ठिकाणाहून समूहासमूहाने येण्यासाठी 2-2 रिक्षांचे ग्रुप करण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या कमानीपर्यंत येण्यासाठी या नागरिकांना अवघ्या काही मिनिटात पोहोचणे शक्य झाले आणि पांडुरंगाचे दर्शन देखील झाले. यात धायरीगाव, वडगाव बुद्रुक, हिंगणे तसेच दांडेकर पूल, नवशा मारुती चौक इत्यादी वसाहतीमधील दूरवरून येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी, वयोवृद्धांसाठी, अपंगांसाठी याही वर्षी अत्यंत सुंदर अशी वाहतुकीची व्यवस्था केली होती. यावेळी हजारो भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला असून नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी सुरू केलेली ही सेवा अशीच सुरू राहावी असा आशीर्वाद दिलाय. याप्रसंगी नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी C24 तास वृत्तवाहिनीशी संवाद साधला असून आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केल्यात. आज हे कार्य आपलं जवळजवळ 19 वर्ष झालं चालू आहे. आमच्या शशीधरा प्रतिष्ठा म्हणजे आई, आमच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही आपण सेवा चालू केली. याच्या मागे काय व्हायचं की यायला जायला फार त्रास व्हायचो, लोकांना गाड्या मिळत नसायच्या. मग आपण असं केलं की एक मोफत वाहतूक व्यवस्था आपल्यातर्फे इथं करावी म्हणून आपण रिक्षा या इथं चालू केल्यात. त्या 12 रिक्षा आहेत. या इथून धायरी, इथून वडगाव, सनसिटी, तुमचा महादेवनगर, तुकाईनगर, हिंगणेकुर्द, आनंदनगरचा भाग, वरील बाजूचा दांडेकर पूल ते नवशा मारुती असा भाग आम्ही सगळा कव्हर करतो. इथून लोकांना इथं यायची सुविधा पोचावी म्हणून आम्ही हा जास्त परत साधारण 2000 साली चालू केला. आज पाविरत चालू आहे. विषय असा आहे की आज आम्ही काम करत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं. प्रतिपंढरपूर समजल्याला इथं लाखो, आज जवळजवळ 2.5-3 लाख भाविक इथे येत असतात. त्यांची येण्याची सुविधा आम्ही, आमच्या इथं स्वागत कक्ष असतो, दरवर्षी स्वागत कक्ष असतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार माधुरीताई मिसाळ ज्या 2009 साली इथून आपल्या प्रतिनिधित्व करतायत, त्यांनी इथं इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा पुन्हा याच्यावरती काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांची ते प्रेरणा स्रोत होता. पहिल्यापासून मी चालू करत होतो. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की श्रीकांत बंद करू नका, चांगलं आहे, अजून आम्हीच चालू आहे. तशीच 21,000 किलोची खिचडी खायला जाऊन सतीश शेठ मिसाळ प्रतिष्ठानतर्फे आमदार माधुरीताई मिसाळ आणि बाबाशेठ मिसाळ हे दरवर्षी खाली वाटतात. अशा प्रकारचं काम अविरत आता आमचं चालू आहे. सुरक्षित आहेत, तुम्हालाही आता परिसरातला फरक तुम्हाला जाणवत असेल. हळूहळू हाही परिसर डेव्हलप होतो आहे, रस्ते कमी पडत आहेत, तरीसुद्धा इथले भाविक इथे येतात, आनंदाने भक्तिभावाने पांडुरंगाच्या नाव घोषपती जाऊन दर्शन घेतात. त्यांचं समाधान आज इथं मिळतं आहे की इथले रस्तेसुद्धा आता आपल्याला आता सिंहगड रोड थोडासा मोठा करावा लागेल, तो थोडासा बदल होईल काळानुपार थोडासा. मी आता इथे नगरसेवक असल्यामुळे तेही विषय चालू आहेत. आमदार माधुरताईंच्या ह्याच्यातून जे त्यांनी आतापर्यंत आपल्याला या भागामध्ये उड्डाणपूल व्हावा यासाठी त्यांच्या आवेदन प्रयत्न चालू आहे. आता असं मत आहे की या 2-3 महिन्यात तेही काम पूर्ण होईल आणि अजून सुखकर प्रवास या पांडुरंगा चरणी आमचा होईल असं मी पांडुरंगा चरणी. C24 साठी अमोल उदंबे, सर शुल्को ठावदे, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.